पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील त्रिकूट नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या साधना पटेल यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला चप्पलने मारहाण केली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्रिकूट नगर पंचायत अंतर्गत सुरंगी गावात अवैध उत्खनन सुरू असल्याचे सांगण्यात आले। ही आदिवासी वस्ती आहे। यावर कारवाई करण्यासाठी नायब तहसीलदार सुमित गुर्जर चित्रकूट पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह गावात पोहोचले। दरम्यान वाद होऊन साधना पटेल यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला चप्पलने मारहाण केली। एसडीओपी आशिष जैन यांनी सांगितले की त्रिकूट नगर परिषदेच्या अध्यक्षा साधना पटेल यांच्याशिवाय आदित्य पटेल, छोटू पटेल आणि इतर 8 जणांविरुद्ध आयपीसी कलम 147, 48, 49, 294, 186, 353, 332, 506 आणि 389 अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते केले जातील। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।